गुड मॉर्निंग फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू थिंक अबाउट द वेरी इम्पॉर्टेंट सेकेंड टॉपिक ऑफ दिस सिलेबस, दैट इज ऑर्गेनाइजेशनल इथिक्स. इन दिस पर्टिकुलर यूनिट वी आर गोइंग टू थिंक अबाउट द कॉमन ऑब्जेक्टिव्स ऑफ द ऑर्गेनाइजेशन, देन इथिकल कॉर्पोरेट बिहेवियर, डेवलपमेंट ऑफ इथिकल कॉर्पोरेट बिहेवियर, वॉट वी मीन बाय इथिकल लीडरशिप, एंड विद दीज पर्टिकुलर कॉन्सेप्ट्स we will think about the basic concept of organization. Friends, what do you understand by the term of organization? Actually, organization is a particular unit of people who are got together for the sake of common motive. एका विशिष्ट ध्येयाने किंवा उद्दिष्टाने जे लोक एकत्रित आलेले असतात त्या लोकांना एक ऑर्गनायझेशन म्हणतात किंवा एक प्रकारची संस्था असं म्हणतात. या संस्थेचं जे कॉमन ध्येय आहे ते परिपूर्ण करण्यासाठीच लोकांचा एकत्रितपणा किंवा गेट टुगेदर त्या ठिकाणी झालेलं असतं. अँड दे आर हॅविंग अ कॉमन गोल अँड दे आर ट्राईंग ऑन दर लेवल बेस्ट टू अचीव दॅट गोल. सो अचीवमेंट ऑफ द गोल इज द टार्गेट, अचीवमेंट ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्टिव्ह इज द टार्गेट, अँड फॉर विच एव्हरी इंडिव्हिज्युअल, एव्हरी मेंबर ऑफ दॅट ऑर्गनायझेशन इज ट्राईंग. ॲट दॅट टाईम they have a common kind of ethical values, they should have common ethics among themselves. म्हणजे त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर त्यांच्याकडं इथिक्स पाहिजेत, काही विशिष्ट अशी तत्त्व पाहिजेत की ज्या तत्वांच्या आधारे त्यांना व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग, व्हॉट इज गुड अँड व्हॉट इज बॅड, व्हॉट इज बेनिफिशियल अँड व्हॉट इज नॉट बेनिफिशियल. सो दीज थिंग्स शुड बी आयडेंटिफाईड बाय द पीपल, by the individuals, by the members of that particular organization. So in this particular unit, we are going to think about all these aspects of organizational behavior. Friends, in this ethical corporate behavior, we have to first of all focus on the issues of morality and rationality in organization. Friends, now let us think about the first term, morality. In Marathi, we call it Naitikta. Whenever you are leading or whenever you are running a particular organization, at that time you should have a particular kind of morality, a particular kind of value system with yourself. This value system will guide you, this value system will tell you that what is good for your institution. And if that good thing is defined in the very outset, at the very beginning, it means that it will give you a particular channelized way to run further the organization in a smooth manner. At the same time, the second important term is rationality. Friends, rationality is nothing but the proper logical reasoning for which a individual is working. इथं रॅशनॅलिटी म्हणजे काय? तर्कसंगतता किंवा एक सायंटिफिक ॲटिट्यूड की ज्याच्या आधारावरती आपण त्या ठिकाणी त्या इन्स्टिट्यूटच्या भल्यासाठी, इन्स्टिट्यूटच्या प्रगतीसाठी त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. ऑर्गनायझेशनल इथिक्स इज कम्प्लिटली डिफरंट फ्रॉम मॅनेजमेंट इथिक्स. लक्षात ठेवलं पाहिजे की ऑर्गनायझेशनल इथिक्स ही मॅनेजमेंट इथिक्सपेक्षा पूर्णतः वेगळी आहेत. मग ती काय वेगळी आहेत? लेट अस सी दॅट. Management ethics focuses on the ethical quality of the decisions and actions taken by the managers of an organization. These management ethics deals with the individuals in the organization, and organizational ethics deals with all the activities of the organization. Therefore, organizational ethics is a collective in scope. आता या ऑर्गनायझेशनल इथिक्समध्ये नेमके कोणत्या प्रकारच्या लेवल्स आहेत किंवा कोणत्या प्रकारचे त्या ठिकाणी कलेक्टिव स्कोप आहे हे आपल्याला इथं लक्षात येईल. फर्स्ट इज कॉर्पोरेट मिशन, सेकंड इज कॉन्स्टिट्युएन्सी रिलेशन्स, अँड थर्ड इज पॉलिसी अँड प्रॅक्टिसेस. हिअर फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू थिंक अबाउट द कॉर्पोरेट मिशन. फ्रेंड्स, कॉर्पोरेट मिशन रेफर्स टू द ऑब्जेक्टिव्ज ऑफ एन ऑर्गनायझेशन दॅट यूज्ड टू डिफाईन इट्स अ इथिकल रिस्पॉन्सिबिलिटीज. लक्षात ठेवा की कोणत्याही प्रकारच्या इन्स्टिट्यूटमध्ये कॉर्पोरेट मिशन काय नेमकं इंडिकेट करतं, काय नेमकं दर्शवतं, तर कोणत्या नैतिक जबाबदाऱ्या एखाद्या कर्मचाऱ्यानं फॉलो करायच्या आहेत किंवा कोणत्या नैतिक जबाबदाऱ्या त्या ठिकाणी त्यानं ॲक्सेप्ट करायच्या आहेत की ज्या त्या इन्स्टिट्यूटच्या हिताच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाच्या आहेत. हिअर द कॉर्पोरेट मिशन रेफर्स टू दिस पर्टिक्युलर थिंग.
कॉर्पोरेट मिशन ऑल्सो रिफ्लेक्ट्स द ॲम्बिशन्स अँड एक्सपेक्टेशन्स ऑफ द एम्प्लॉईज. त्याच्यामध्ये आणखी कोणत्या गोष्टी समाविष्ट होतात, की त्या ठिकाणचे जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्या ॲम्बिशन्स किंवा त्यांच्या आशा अपेक्षा काय आहेत, त्यांना काय हवं आहे, हे देखील कॉर्पोरेट मिशनमध्ये लक्षात घेतलं जातं. कारण जोपर्यंत त्यामधला एम्प्लॉई सॅटिस्फाईड नाही, जोपर्यंत एम्प्लॉईला प्रॉपर पेमेंट मिळत नाही किंवा प्रॉपर त्याच्या मेहनताना किंवा त्याचा केलेल्या कष्टाचा परतावा मिळत नाही, तोपर्यंत तो त्या इन्स्टिट्यूटच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणार नाही. त्यामुळं पेमेंट ऑफ दॅट पर्टिक्युलर एम्प्लॉई ऑर व्हॉट एवर ही इज वर्किंग फॉर दॅट शुड बी गिव्हन इन अ जस्टिफिएबल मॅनर. त्याला न्याय पद्धतीनं त्या ठिकाणी परतावा किंवा मानधन मिळालं पाहिजे, तर आणि तरच त्या ठिकाणी तो सॅटिस्फाईड राहील आणि तो त्या ठिकाणी सॅटिस्फाईड राहून चांगल्या पद्धतीनं काम करू शकेल. आता त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट आहे कॉन्स्टिट्युएंटशी रिलेशन्स. आता यामध्ये इट डिफाईन्स द रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द एलिमेंट्स ऑफ अन ऑर्गनायझेशन. लक्षात ठेवा, कॉन्स्टिट्युएंटशी रिलेशन्समध्ये त्या ठिकाणी कोणकोणत्या जबाबदाऱ्या आणि त्यामध्ये कोणते घटक येतात, हे घटक आपल्याला या ठिकाणी डिफाईन केले पाहिजे. ते कोणते आहेत बघा, तर एलिमेंट्स ऑफ अन ऑर्गनायझेशन मे बी एम्प्लॉईज, कस्टमर्स, सप्लायर्स, शेअर होल्डर्स अँड द जनरल पब्लिक. इट मीन्स दॅट इन द कॉन्स्टिट्युएंटशी रिलेशन्स द नॉट ओनली द सेलर इज इम्पॉर्टंट, नॉट ओनली द कस्टमर इज इम्पॉर्टंट, बट द होल चेन, द होल नेटवर्क फ्रॉम द मॅन्युफॅक्चरर टू द कस्टमर, ऑल द एलिमेंट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्यामध्ये कोण येतं, तर त्यामध्ये ऑर्गनायझेशनचे एम्प्लॉई येतात, ग्राहक येतात, सप्लायर येतात, शेअर होल्डर येतात आणि जनरल पब्लिक, सर्वसामान्य जनतासुद्धा त्यामध्ये येते. म्हणजेच काय, कॉन्स्टिट्युएंटशी रिलेशन्ससुद्धा तितकीच महत्त्वाची आहे की जी मॅन्युफॅक्चरर आणि कस्टमर इतकीच त्या ठिकाणी वेटेज त्या दिलं जातं. त्यानंतरचा तिसरा पार्ट आहे पॉलिसीज अँड प्रॅक्टिसेस. लक्षात ठेवा, कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये त्या ऑर्गनायझेशनची एक डेफिनेट पॉलिसी असली पाहिजे, एक मेकॅनिझम असलं पाहिजे, एक धोरण असलं पाहिजे. आणि हे जे धोरण आहे ते धोरण त्याने अतिशय स्ट्रिक्टली फॉलो केलं पाहिजे. ऑर्गनायझेशनल इथिक्स कॅन ऑल्सो बी यूज टू इव्हॅल्युएट द पॉलिसीज अँड प्रॅक्टिसेस ऑफ द ऑर्गनायझेशन. पब्लिक कमिटमेंट टू इथिकल प्रिन्सिपल्स कॅन गिव वे टू द बिझनेस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॅक्टिसेस. सी, इन सम ऑफ द ऑर्गनायझेशन्स व्हेरी गुड प्रॅक्टिसेस ऑफ वेलफेअर ऑफ द एम्प्लॉईज आर रन इन अ व्हेरी प्रॉपर मॅनर. लक्षात ठेवा, सर्व कर्मचारी लोकांचं जे वेलफेअर आहे ते बघण्यासाठी एक कमिटी अपॉइंट केली जाते आणि ती कमिटी काय करते, त्या कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी करता येणे शक्य आहे त्या केल्या जातात, की ज्यातून त्या ठिकाणचा कर्मचारी अतिशय सुखी किंवा समाधानी राहतो आणि तो त्या ऑर्गनायझेशनच्या वेलबिईंगमध्ये कॉन्ट्रीब्युट मोठ्या प्रमाणावर करतो. ऑर्गनायझेशनल इथिक्स ऑल्सो डिपेंड्स ऑन द टाईप ऑफ द ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशन्स कॅन बी क्लासिफाईड बाय कन्सिडरिंग देअर इकॉनॉमिक इथिकल कन्सर्न्स अँड दिस काइंड ऑफ क्लासिफिकेशन you will notice that this kind of classification will give you a way to the differentiation of the organization. मग यामध्ये कोणकोणत्या ऑर्गनायझेशन्स आहेत आणि ज्या डिफरन्शिएट आपल्याला. सो फ्रेंड्स, टुडे वी विल थिंक अबाउट द व्हेरियस क्लासिफिकेशन्स ऑफ द ऑर्गनायझेशन्स इन विच एक्सप्लॉयटेटिव ऑर्गनायझेशन्स आर देअर, manipulative organizations are there, holistic organizations are there, balanced organizations are there. So these are the different types of the organizations where you will find that some of the organizations are giving low economic and ethical concerns to the people or to the employees of that organization. Mhanje jithe लोकांना मानधन किंवा परतावा अतिशय कमी प्रमाणात दिला जातो त्यांना आपण एक्सप्लॉयटेटिव्ह ऑर्गनायझेशन्स म्हणतो, कारण त्यांना योग्य प्रमाणात मेहनताना दिला जात नाही, त्यांना वेतन दिलं जात नाही. मॅन्युप्युलेटिव्ह, आता ही मॅन्युप्युलेटिव्ह ऑर्गनायझेशन कोणती आहे, तर ही मॅन्युप्युलेटिव्ह ऑर्गनायझेशन ही नेमकी अशी आहे की ऑर्गनायझेशन्स विथ हाय इकॉनॉमिक परफॉर्मन्स अँड कन्सर्न्स अँड लो इथिकल कन्सर्न्स आर कॉल्ड द मॅन्युप्युलेटिव्ह ऑर्गनायझेशन. मॅन्युप्युलेटिव्हमध्ये आपण या ठिकाणी एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्याला इकॉनॉमिक कन्सर्न जो आहे, इकॉनॉमिक कन्सर्न जो आहे, तो इकॉनॉमिक कन्सर्न त्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणावर आहे, परंतु इथिकल कन्सर्न फार लो प्रमाणावरती आहे. म्हणजे त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या जो बेनिफिट मिळणार आहे त्याचा विचार केला जातो, चांगला केला जातो, परंतु नैतिकदृष्ट्या किंवा इथिकल दृष्टिकोनातून त्या ठिकाणी चांगला विचार केला जात नाही, त्याला मॅन्युप्युलेटिव्ह त्या ठिकाणी ऑर्गनायझेशन म्हणतात. दीज ऑर्गनायझेशन्स यूज टॅक्स लॉज, लेबर लॉज, युनियन ट्रेडर्स अँड
union traders, and in addition to that, there are also the child labor laws and many other different kind of laws. So we have to think about the manipulative organizations in this way. Holistic organizations with a high ethical concerns and low economic concerns. मगाशी जे मॅन्युप्युलेटिव्ह बघितलं त्याच्या विरोधात कोणती असेल तर तो होलिस्टिक ऑर्गनायझेशन आहे. यामध्ये त्या ठिकाणी काय केलं जातं तर इकॉनॉमिक कन्सर्न लो राहतात आणि इथिकल कन्सर्न हाय राहतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारे एक वेगळ्या पद्धतीचा अप्रोच तयार होतो आणि तिथं मनी इन सोशल अँड एन्व्हायरमेंटल पर्पजेसमध्ये वापरला जातो, पैसा वापरला जातो. आणि सगळ्यात शेवटचं ऑर्गनायझेशन आहे की जे अतिशय महत्त्वाचं आहे त्याला आपण बॅलन्स्ड ऑर्गनायझेशन म्हणतो. बॅलन्स्ड ऑर्गनायझेशन्स हॅव हाय इथिकल अँड इकॉनॉमिक कन्सर्न. दिस टाईप्स ऑफ ऑर्गनायझेशन्स गेन प्रॉफिट ॲज वेल ॲज वर्क फॉर सोशल अँड एन्व्हायरमेंटल पर्पजेस. लक्षात ठेवा, अशा काही ऑर्गनायझेशन्स आहेत की ज्या केवळ मॅन्युफॅक्चररच्याच हिताचा विचार करत नाहीत तर ग्राहकाच्या सुद्धा हिताचा विचार करतात. नव्हे तर त्यामध्ये असणारे जे सप्लायर्स आहेत, त्यामध्ये असणारे जे वेगवेगळे स्टेक होल्डर्स आहेत, शेअर होल्डर्स आहेत, त्यांचा देखील अतिशय पॉझिटिव्हली विचार करतात आणि त्यातून त्यांचा कसा बेनिफिट होऊ शकेल हा बेसिक कन्सर्न त्या ठिकाणी पाठवला जातो किंवा त्या ठिकाणी मेन्शन केला जातो. आता या ठिकाणी एक डायग्राम आहे इथिकल इश्यूज. या डायग्राममध्ये आपल्याला काय लक्षात येतं की डिफरंट टाईप्स ऑफ ऑर्गनायझेशन, जसं आपण मगाशी पाहिलं की या ठिकाणी हाय कन्सर्न असणाऱ्या, हाय इकॉनॉमिक कन्सर्न असणाऱ्या काही ऑर्गनायझेशन आहेत, काही लो इकॉनॉमिक कन्सर्न असणाऱ्या ऑर्गनायझेशन आहेत, काही होलिस्टिक आहेत, काही एक्सप्लॉयटेटिव्ह आहेत, काही लो सॉरी काही मॅन्युप्युलेटेटिव्ह आहेत, काही बॅलन्स्ड आहेत. म्हणजे ह्या चार बेसिक चार प्रकारांमधल्या ज्या इन्स्टिट्यूट आहेत त्या इन्स्टिट्यूट आपल्याला काय दिसतात तर ह्या इन्स्टिट्यूट काही कर्मचाऱ्यांचं हित बघतात, काही ग्राहकांचं हित बघतात, तर काही अशा बॅलन्स्ड इन्स्टिट्यूट किंवा ऑर्गनायझेशन्स आहेत की ज्या सर्वांचं हित लक्षात घेऊन त्या ठिकाणी काम करतात. अशाच बॅलन्स्ड ऑर्गनायझेशन्स आपल्याला त्या ठिकाणी पुढं घेऊन गेलं पाहिजे किंवा त्यांच्यापर्यंत आपण तशा प्रकारच्या ऑर्गनायझेशन्स तयार झाल्या पाहिजेत. So with these words today we'll stop here and we'll continue in the next lecture. Thank you.